आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सांगलवाडीतील त्या तरुणाचा खून. सांगलवाडीतून बेपत्ता झालेल्या 48 वर्षाचा सुरेश संगप्पा सुतार याचा खून झाल्याचे आज रविवारी स्पष्ट झाले. सुतार यांचा मृतदेह कर्नाटक पोलिसांना विजापूर रोडवर बुधवारी आढळला होता. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी तो मृतदेह तसाच ठेवला होता. 13 मार्च पासून तो घरातून बेपत्ता होता. कोणाचा तरी फोन आला आणि तो घरातून निघून गेला असं सांगण्यात येतं. त्याचा शोध घेतला आणि नंतर नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली असं सांगण्यात येतं. नातेवाईकांनी एकावर संशय घेऊन हजर केलं होतं, पण पुरावा नसल्यानं पोलिसांनी त्या संशयिताला सोडून दिलं होतं.